अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर जोरदार प्रत्युत्तर दिलं नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र कधीच थांबणार नाही गडचिरोलीतील नावापुरता राहिलेला नक्षलवादही संपू असं फडणवीस यांनी ठणकावून सभागृहात सांगितलं नक्षल, सा नक्षल भरतीसाठी बाहेरच्या राज्यातून तरुण आणले जात आहेत त्यासोबतच प्रकल्पांमध्ये कामासाठी स्थानिकांनाच प्राधान्य दिलं जात आहे याचासुद्धा आवर्जून उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला आमचे पूर्वीचे गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांनीही तीच भूमिका ठेवली आणि माझी भूमिका तीच असणार आहे ते करतील ना पण त्यांना उत्तर आम्ही देऊ आज नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात काही काही तालुक्यापुरता आपण तो थांबवलेला आहे तिथूनही तो आपण पूर्ण नष्ट करणार आहोत आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आज गडचिरोलीचे तरुण हे नक्षल दलामध्ये सामील होत नाही आहेत त्यांना छत्तीसगडमधनं आणि ओडिसातन लोक आणावे लागत आहेत आता नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीचे तरुण नाही आहेत आता ते सगळे नवीन जे दलम होत आहेत त्या दलम मध्ये सगळे छत्तीसगडमधनं आणि ओडिसातन त्यांना आणावे लागत आहेत आणखीन काही महत्वाच्या बातम्यांकडे मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत अडचणीत सापडले आहेत मराठा संघटनांनी संजय राऊत यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केले यावर इतर संघटनांना हाताशी पकडून काही लोकांना जवळ घेऊन गुन्हे दाखल करणं हे भाजपचं कामच आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला तसंच तो व्हिडिओ महाविकास आघाडीच्या मोर्चाचा आहे असं मी कुठे म्हणालो मी कुठे दावा केलाय असा सवाल करतानाच संभाजी छत्रपती तुम्ही कुठे भाजपच्या नादाला लागलात असा टोला संजय राऊत यांनी लगावला मराठा समाजाचा मोर्चा का आमचा नव्हता का आणि मी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मी त्यात कुठे कुठे म्हटलं की महाविकास आघाडीचा मोर्चा आहे म्हणून पहा ना तुम्ही तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मला मी त्यात कुठे दावा केलेला नाही की हा महाविकास आघाडीचा कालचा मोर्चा आहे मराठा मोर्चाला सुद्धा हे लोक ज्ञानो मोर्चा ज्ञानो मोर्चा म्हणत होते पण तो सुद्धा प्रचंड मोर्चा त्याच रस्त्यावरून निघाला आणि माझ्या कोणत्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं नाही की तो महाविकास आघाडीचा मोर्चा मराठा मोर्चात जे सगळे सामील झाले होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचा मोर्चा सामील झाले होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही करू द्या मोर्चा मौ, मराठा मो मोर्चाही निघाला कालचा महाविकास आघाडीचाही मोर्चा अतिविराट निघाला आणि असे मोर्चे विरोधात निघाले राजकीय की त्यांना ज्ञानो मोर्चा म्हणायचं ही भाजपची प्रथा आहे त्याच्यावरती टीका आहे मोर्चा जर मराठा मोर्चा म्हणा आमचा आहे तर त्यांचा मोर्चा आहे मी कुठे म्हटलं आमचा मोर्चा आहे पहा तुम्ही पुन्हा एकदा